महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांची दिरंगाई, जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार यामुळे सामान्य माणूस दबला गेलाय. मात्र मोठा धंदांडगाही सर्व यंत्रणा वापरतोय हे सासोली येथील प्रकरणावरून उघड झालंय. जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही, हे थांबलं नाही तर मोठ्या प्रमाणांविरुद्ध त्या मोठ्या माणसांविरुद्ध मी तक्रार करेन, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवतो म्हणून तडीपार करेन, असा दम पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सासोली प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दिलाय. वैभववाडी तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागली आहे. संपूर्ण इमारतीत पाणी पडतंय, गळतीमुळे वीज उपकरणांना शॉक येतोय. गटशिक्षणाधिकारी दालनासह इतर दालनामध्ये प्लास्टिक कागद अंथरून कारभार सुरू आहे. कर्मचारी भीतीच्या छायेखाली काम करतात. पंचायत समितीची इमारत असूनही या धोकादायक इमारतीत कारभार सुरू आहे. वैभववाडीतील भुईबावडा घाटात संरक्षण भिंत कोसळली आहे. रस्त्याच्या साईड पट्टीलाही भेगा गेलाय. याच वर्षी ही भिंत बांधण्यात आली होती. कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होते. तालुक्यातून सुरू असलेला एकमेव घाटही बंद होण्याची भीती आहे. वाभे वैभववाडी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संजय दिगंबर सावंत यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे शिवाजी राणे यांनी केलेला अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलाय, त्यामुळे सावंत यांचं नगरसेवक पद अबाधित राहिलंय. 21-22 मध्ये वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत संजय सावंत आणि शिवाजी राणे यांच्यात प्रभाग क्रमांक 13 मधून लढत झाली होती. यात संजय सावंत हे विजयी झाले. त्यानंतर सावंत यांच्या विषयी माहिती मिळून राणे यांनी वाभवे येथील घर नंबर 34 च्या दुसऱ्या मजल्याचं बांधकाम सावंत यांनी नगरसेवक कारकिर्दीत अनधिकृतपणे केलं, तसेच निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात शासनाकडे अनधिकृत बांधकामाबाबत भरलेला दंडाचा आणि अनधिकृत बांधकामाचा उल्लेख केलेला नव्हता अशी कारण देत नगरसेवक पद रद्द करावं आणि अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कार्यवाही करावी असा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता, मात्र तो जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला. मालवण नगर परिषदेनं 1,00,000 रुपये खर्च करून तयार केलेला वायरी तारकर्ली रस्ता ते गावकर वाडा जोड रस्ता हा पहिल्याच पावसात पाण्याखाली गेलाय. या रस्त्याची अजून किमान 3 फूट उंची वाढवणं गरजेचं आहे. रस्त्याची उंची न वाढवल्यास 1,00,000 रुपये पाण्यात जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मालवण नगर परिषद हद्दीतील वायरी तारकर्ली रस्ता ते गावकर वाडा जोड रस्ता मंजूर होऊन गेल्या वर्षी काम सुरू झालंय. मातीचा भराव टाकून हे काम करण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी सकल भाग असल्यानं पहिल्याच पावसात हा रस्ता पाण्याखाली गेला, त्यामुळे तिथून प्रवास करणं धोक्याचं बनलंय. या रस्त्याची उंची वाढवणं गरजेचं आहे. येथील पाणी पाहता अजून 3 फूट रस्त्याची उंची वाढवणं गरजेचं आहे. रस्त्याच्या पुढील कामाचा टप्पा हा कडीकरण डांबरीकरणाचा आहे. या रस्त्याचं डांबरीकरण केल्यास सर्व निधी पाण्यात जाणार आहे.